Hi and good morning everyone. So today I gonna show you some tricep workout, some not. I will show you one tricep workout that will exclusively improve your tricep size and width. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रायसेपचा एकच असा वर्कआउट दाखवणार आहे ज्यामुळे तुमचा ट्रायसेप खूप चांगल्या पद्धतीने मसल मास गेन करेल आणि कटिंगही गेन करेल असा हा वर्कआउट आहे. आणि हा वर्कआउट तुम्ही डबल बारवरती करू शकता. तर ह्या वर्कआउटला करण्यासाठी पोझिशन कशी घ्यायची, तर शाफ्ट पूर्णपणे शाफ्टने ग्रीप टाईप पकडायची दोन्ही हाताची. देन वरती जायचं, पाय बेंड करायचे आणि त्यानंतर एल्बो फ्लेक्शन करायचं. एल्बो फ्लेक्शन मागच्या साईडला करायचं, जितकं खाली जाता येईल तितकं खाली जायचं. आणि देन पण ज्यावेळेस एक रिपिटेशन पूर्ण करायचं त्याच्या अगोदरच, ज्यावेळेस इथे या पोझिशनला असाल तुम्ही त्यावेळेस एक्झेल करून इनहेल करायचा, म्हणजे तोंडाने हवा बाहेर सोडून नाकाने श्वास घेऊन श्वास रोखून धरायचा. शरीर थोडा दिसवा जात असं चांगलं दिसते. तर या वर्कआउट करताना चुका काय काय होतात, तर चुका अशा होतात की ज्यावेळेस तुम्ही हा वर्कआउट करत असता ग्रीप टाईट पकडत नाही, त्यावेळेस ग्रीप टाईट पकडायची, अन्यथा काहीही होऊ शकतं. काय होईल मी सांगणार नाही. जो ग्रीप टाईट धरणार नाही त्याला आपोआपच कळेल का होईल. ती ग्रीप टाईट धरल्यानंतर काय काय जो वर्कआउट असा करता, तर हा ज्या पद्धतीने हे एल्बो क्रॉस एल्बो फ्लेक्शन झाले, हे यामुळे तुमच्या ट्रायसेपवरती ताण पडणार नाही. ज्यावेळेस तुम्ही एल्बो क्रॉस फ्लेक्शन करता असेल त्यावेळेस ट्रायसेपवरती ताण पडणार नाही. हा पूर्णपणे चेस्ट वर्कआउट झाला. आणि जर ट्रायसेप करायचं असेल तर एल्बो फ्लेक्शन मागच्या साईडला करायचं, यामुळे तुमच्या ट्रायसेपला साईज गेन करण्यास मदत होईल. तर वर्कआउटविषयी अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. गुड नाईट, गुड मॉर्निंग, बाय बाय.